होतं. मूल रडायला लागलं आणि थोड्यांनी कळलं की ते असं झालं. आम्ही प्रयोग थांबवला कारण तिथे राहून आमच्या लक्षात आलं की त्या आईनी रडू नये आणि नाटक चालू ठेवावं म्हणून त्या बाळाच्या तोंडात तिने पदर खोचला होता. जेव्हा आपण एखाद्या दुकानात जातो किंवा आपण कुठेही जातो तेव्हा आपण पटकन हिंदीमध्ये सुरुवात करतो किंवा इंग्रजीमध्ये सुरुवात करतो, पण मराठीमध्ये सुरुवात करा ना, काय बिघडतंय. मी आता जर कोणाला व्हॉट्सअप मेसेज करायचा असेल, अगदीच जर हिंदी भाषिक असेल तर गोष्ट वेगळी, पण मराठी माणसाला मराठीतूनच मी मेसेज करते, मराठीतूनच निरोप मी पाठवते. आमची मुलगी इंग्रजी माध्यमातून शिकली पण आमच्या दोघांचे कटाक्ष नाही, पण आम्ही बोलतोच मराठी, त्यामुळे आम्ही मराठी घरात आम्ही सगळे मराठी बोलतो, त्यामुळे तिच्यावरही संस्कार मराठीचेच झाले. आणि इंग्रजी माध्यम म्हणून ती शिकली आहे म्हणजे तिला आम्ही मराठी पुस्तकं वाचायला दिली कारण इंग्रजी पुस्तकं शाळेत वाचतेच ना ती, त्यामुळे तिकडे आता ती परदेशात शिकायला गेली आहे, पण तरी सुद्धा आमचं जे संभाषण असतं दोघांचं ते मराठीतूनच असतं. ती सुद्धा इंग्रजी बोलत नाही आमच्याशी, ती मराठीतूनच बोलते. दामोदर हॉल आता जो पाडलाय तिथे सुद्धा आमच्या ग्रँड रिहर्सल व्हायच्या, पहाटे पहाटे आम्ही करायचो आणि ग्रँड रिहर्सल झाली की मग बाहेर यायचं आणि तिकडचा चित्तरमल आहे त्याच्याकडे जिलबी आणि दूध प्यायचं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. तिकीट आलंय हे कमाल ऍप आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलंय आणि त्यानिमित्ताने माझ्यासोबत अभिनेत्री सुकन्या मोने मॅम आहेत. सगळ्यात आधी सांगा कसे आहात? मस्त मजेत, एकदम छान. बरं, रेड कार्पेट नंतर आज भेटतोय, खूप दिवस झाले तुम्हाला भेटून. सध्या काय चाललंय, खूप बिझी आहात का? हा म्हणजे आता जरा चित्रपट येत आहेत तर त्याच्यामुळे आता माझे नवीन चित्रपट येतील. जन्मरुण नावाचा एक चित्रपट आहे जो कांचन अधिकारी यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि निर्मात्या सुद्धा त्याच आहेत. आणखीन एक बैग नावाचा चित्रपट येतोय, ते त्याचे दिग्दर्शक आहेत पांडुरंग जाधव आणि नितीन वैद्य प्रोड्युसर आहेत, तर तो एक सिनेमा येतो आहे. आणखीन दोन सिनेमे येत आहेत, नाचग घुमा आहे परेश मुकाशी मधुगंधा कुलकर्णीचं आणि एक आदित्य इंग्रजी डबल ड्यू म्हणून आहे, त्यामुळे आता चित्रपट सध्या चालू आहेत, त्यामुळे ते करते. आता थोड्या दिवसांनी पुन्हा येईन मालिकांमध्ये. खूप भारी वाटतंय आजचा दिवस, खरं तर दुग्ध शर्करा योग म्हणायला हवा कारण की आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि त्यात तिकीट आलंय मराठी कलाकारांनी मराठी नाटकांसाठी मराठी कलाकृतीसाठी आणलेलं असं एखादं ऍप. मला वाटतं तुम्ही माझ्यापेक्षा खूप 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 आधीच्या काळातल्या आहात, पण तरी पण मी ज्या काळातली आहे त्यामध्ये आम्ही पेपर मध्ये पाहायचो की नाटक कुठल्या कुठल्या नाट्यगृहात आहे त्या काळातले, पण तुमच्या आधीचा काळ कसा होता हे ऍप्स वगैरे येण्याच्या खूप आधी? पेपर मध्येच आम्हाला कळायचं सगळं आणि पेपर अख्खे दोन पानं ही नुसती जाहिरातींनी भरलेली असायची, ब्लॅक अँड व्हाईट. हो, ब्लॅक अँड व्हाईट होती आणि सगळी भरलेली असायची ती आणि खूप मजा यायची त्यामुळे. कुठलं नाटक बघायचं कारण रोज दोन दोन तीन तीन प्रयोग असायचे, त्यामुळे कधी कधी तर असं व्हायचं की एकाच नाट्यगृहामध्ये तीन प्रयोग आम्ही बघायचो वेगवेगळ्या नाटकांचे, सकाळी 11 वाजता, दुपारी 4 वाजता आणि रात्री 7:30 वाजता. तर ते इतकं छान वाटायचं. आणि जो आम्ही दौरे जे आम्ही करायचे, तर कुसुमनोरलेले नावाचं मी नाटक केलं आणि त्याचे दौरे म्हणजे एक बॅग घरी ठेवायची, दुसरी बॅग उचलायची आणि परत जायचं दौऱ्यावर, त्यामुळे दौरे खूप व्हायचे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे सुरतला सुद्धा असायचे आणि तो सुरत बडोदा अहमदाबाद असा एक दौरा असायचा, तर तिथे आम्ही जाऊन प्रयोग करायचो. इंदोरला 5 प्रयोग करायचो, अजूनही ती प्रथा चालू आहे, अजूनही स्वानंद तिकडे करतात ते, तर त्यामुळे ती एक मजा होती खूप. आणि पेपर मध्ये तर म्हणजे दोन्ही भरलेले असायचे आणि नुसती नाटक नाही तर नृत्याचे कार्यक्रम, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, मला आठवते सुनहरी यादे प्रमिला दातार यांचं ऑर्केस्ट्रा असं खूप मोठं असायचं, झंकार बीट्स असायचे, असे खूप खूप वेगळ्या प्रकार. त्याच्यानंतर जादूगार, जादूचे प्रयोगाचे काय असायचे, असे खूप खूप असायचं असं. बरं, मी पाहिलेलं पहिलं नाटक मला आठवते, ते पण प्रशांत सरांचंच होतं, कार्टी काळजात घुसली तेजस्वी प्रधान सोबत. उशिरा पाहायला सुरुवात केली नाटक, पण ते एक होतं, ती एक आठवण पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झाली कुठेतरी. तुम्ही पाहिलेलं पहिलं किंवा तुमच्या आठवणीतलं नाटक आहे की मी सगळ्यात आधी हे पाहिलं होतं? बालनाट्यच बघितलं होतं कारण आमच्या वेळेला आम्हाला फक्त वर्षातून 2 नाटकं आणि 2 सिनेमा एवढेच आमचे पालक दाखवायचे कारण मध्यमवर्गीय कुटुंबातून आपण आलेलो असतो, तेवढं परवडायचं नाही, त्यामुळे. आणि आमच्या वेळेला बालनाट्यच जास्त आम्हाला दाखवली गेली, तर लहानपणी बालनाट्य बघायची सुधाकर मोरकर कुमार कला केंद्राची. त्याच्यानंतर मला आठवतंय मी बजरबट्टू नावाचं पहिलं नाटक बघितलं होतं जे अतुल परचुरेंनी केलं होतं, तर ते नाटक बघितलं
घेतलं होतं पहिलं, आणि नंतर मग मीच काम करायला लागलो होते नाटकांमध्ये. दुर्गाजली गौरी मी स्वतः बालनाट्यामध्ये काम केलेलं आहे, तिथूनच मी आलेले आहे. ते 1982 साली केलं होतं. हो, तर त्याच्यामुळे मग नंतर हळूहळू बघायला लागले. बरोबर, सिनेमा मी जनक जनक पाहायला पाहिजे बघितला होता प्लाझामध्ये. तुला भारी. आणि आपण आज दादर मध्येच आहोत, इथल्या इथेच. बऱ्याच आठवणी असतात नाट्यगृहांच्या, म्हणजे मला वाटतं की रिहर्सल हॉल जे असतात त्याच्यावरती पण. मला आठवतं की शिवडीचा एक हॉल आहे, त्याच्यावरती ना असं मराठीच्या हे लिहिलेले आहेत की ग्रँड रिहर्सल व्हायच्या. किंवा दामोदर हॉल आता जो पाडलाय तिथे सुद्धा आमच्या ग्रँड रिहर्सल व्हायच्या. पहाटे पहाटे आम्ही करायचो आणि ग्रँड रिहर्सल झाली की मग बाहेर यायचं आणि तिकडचं चित्तरमल आहे त्याच्याकडे जिलबी आणि दूध प्यायचं. हो, इथे देखील आपल्या शिवाजी मंदिरला सुद्धा खाली ताक मिळतं, ते पण खूप आठवणी असतात अशा. खूप आठवणी आहेत. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की तुझ्यासारखी तरुण मुलं जी कॉलेजमधून पास आउट झालेली असतात किंवा लग्न झाल्यानंतर मराठी नाटक बघायला, हिच्यामुळे मी नाटक बघायला आलो. मला आश्चर्य वाटतं कारण आपल्याकडे हा इतका मोठा ठेवा आहे आणि नाटक हे एक जिवंत कलाकृती आहे, तर निदान ते काय आहे ते बघायला तरी तुम्ही तुमच्या तरुण्या तुम्ही शाळेमध्ये असाल, तुम्ही यायला पाहिजे बघायला आणि पालकांनी आणायला पाहिजे असं मला वाटतं. आम्हाला ना पत्रकार म्हणून आजकाल फार भारी वाटतंय कारण नाटकाच्या निमित्ताने आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला मिळतात गेल्या 2-3 वर्षापासून की नाटक येते आणि त्यासाठी, कारण सिनेमासाठी सिरियलसाठी आम्ही घेतो. पण भारी काय वाटतं की आता नाटक येते आणि मी नाटकांच्या कलाकारांचे पण इंटरव्ह्यूज घेतो आणि त्यातनं मी प्रत्येकाला काहीतरी किस्सा विचारते ना, प्रत्येकाचा काहीतरी एक किस्सा असतो आणि जुना काहीतरी त्यांना त्यांची नाटकाच्या वेळेला किती तारांबळ झालेली असते. मला आठवते आशिष पवारांनी गेल्या वेळेला मला सांगितलं की ते बाल्कनीत ना, म्हणजे बाल्कनी होती आणि त्यातनं पडलेले चालू नाटकात त्यांनी कसं तरी ते सावरलं आणि वर गेले. भले तो सेट होता, अंतर कमी होतं, पण आयत्या वेळेला हा घोळ झालेला. असे खूप घोळ होतात ना. कुसुम मनोरलेले आम्ही जेव्हा करत होतो ना, ते आम्ही कुठे कुठे केलं तर इथे आपल्या ह्या इथल्या गिरगावातल्या एका चाईमध्ये आम्ही केला होता प्रयोग आणि अक्षरशः 2 चाळींच्या मध्ये केलं होतं. म्हणजे एवढंसा चौथरा होता जेवढा आता उभ्या, त्या एवढ्याच्या चौथऱ्यावरती आम्ही अख्खं नाटक केलं होतं आणि त्याच्यामध्येच मी अशी झोपलेले दाखवले, बसलेले दाखवले, त्या अख्ख्या याच्यामध्ये. म्हणजे असं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला प्रयोग करावा लागतो. आणि कुसुम मनोरलेलेचा एकदा प्रयोग होता आमचा रत्नागिरीला आणि त्याच्यामध्ये मी एक हे करत असते की मला माझं बाय द्या, मला माझं बाय द्या आणि एका पॉइंटला एक मूल तिकडे रडायला लागलं. ओपन एअर थिएटर होतं, मूल रडायला लागलं आणि थोड्यांनी कळलं की ते असं झालं. आम्ही प्रयोग थांबवला कारण तिथे राहून आमच्या लक्षात आलं की त्या आईनी रडू नये आणि नाटक चालू ठेवावं म्हणून त्या बाळाच्या तोंडात तिने पदर खोचला होता. आम्ही थांबणं म्हणलं नाही, असं करू नका, हवं तर तुम्ही बाहेर जा. म्हटलंच आम्ही थांबवतो, आम्ही परत चालू करू पण त्या बाळाचे हाल करू नका. असेही काही आम्हाला किस्से मिळाले त्याच्यातून की जे हृदय पिघळून टाकणारे असतात. खूप चांगले पण आमच्या नशिबात आलेत आणि अर्थातच ह्या चित्रपटसृष्टीत नाट्यसृष्टीत आले म्हणून अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींची भेट झाली, त्यांचा सहवास आम्हाला लाभला. कालच दुर्गाजली गौरी हे आविष्कारचं जे आमचं नाटक होतं, आविष्कार चंद्रशाला म्हणजे सुलभाते देशपांडे अरविंद देशपांडे यांची संस्था, आणि ते नाटक लिहिलं होतं भाऊ साखरदांडे यांनी, प्रेमाताई साखरदांडेंनी सगळं नियोजन केलेलं होतं आणि त्यातली जी नृत्य होती ती गुरु पार्वती कुमार रमेशपुरे यांनी बसवलेली होती आणि त्याचे आम्ही 1982 साली आम्ही पहिला प्रयोग केला होता. आणि आत्ता आमचा तो ग्रुप अजूनही आहे व्हॉट्सअपवरती, तर आत्ता आम्हाला कोणीतरी एक फोटो पाठवला आमचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो ज्याच्यामध्ये 1986 साली साधारण त्या दरम्यान आम्ही आनंदवनला भेट द्यायला गेलो होतो, तिथे आमचा दुर्गाजली गौरीचा प्रयोग झाला होता आणि तेव्हा बाबा आमटे आणि साधनताईंबरोबर आमचा फोटो आहे. तर तुम्हाला सांगा आठवण किती मोठी आहे. म्हणजे आता जर मला बोलताना असं डोळ्यात पाणी आलं की ह्या नाटकामुळे, केवळ ह्या रंगभूमी ह्या व्यवसायात आल्यामुळे खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या, त्यांचा सहवास लाभला, त्यांचा कार्यभाग काय ते कळला जवळून, आणि मग त्याच्यामुळे ना आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळते की आपणही असं काहीतरी करायला हवं. आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मला वाटते की आपल्या मराठी माणसासाठी रोजचा दिवस हा मराठी भाषा गौरव दिन असायला हवा, कारण की रोज आपण मराठीमध्येच बोललं पाहिजे. कितीही म्हणजे आसपास किती इंग्रज आलेली माणसं आली, भले त्यांनी आपल्यावरती हसलं तरीही बोलायला हवं, कारण मला बऱ्याचदा खंत वाटते की ज्या वेळेला आपण प्रमाण भाषेत बोलतो समोरून खूपदा अशी प्रतिक्रिया येते की एवढं स्पष्ट मराठी बोलायची काय गरज आहे, तर त्यावेळेला कुठेतरी असं वाईट वाटतं की एवढं का. तर तुम्हाला असं आसपास
किंवा मी कटाक्षाने मराठीत बोलते हो, कारण मी आता जर कोणाला व्हॉट्सअप मेसेज करायचा असेल अगदीच जर हिंदी भाषिक असेल तर गोष्ट वेगळी, पण मराठी माणसाला मराठीतूनच मी मेसेज करते, मराठीतूनच निरोप मी पाठवते, मेसेज म्हणायचं तर निरोप पाठवते. तर माझा कटाक्ष असो किंवा आमची मुलगी इंग्रजी माध्यमातून शिकली, पण आमचं दोघांचंही कटाक्ष नाही, पण आम्ही बोलतोच मराठी, त्यामुळे आम्ही मराठी घरात आम्ही सगळे मराठी बोलतो, त्यामुळे तिच्यावरही संस्कार मराठीचेच झाले. आणि इंग्रजी माध्यम म्हणून ती शिकली आहे, म्हणजे तिला आम्ही मराठी पुस्तकं वाचायला दिली, कारण इंग्रजी पुस्तकं शाळेत वाचतेच ना ती, तर मराठी पुस्तकं आमच्या घरातली ती तिने वाचली. सहावीत असताना ती पुलराणी तिने वाचायला घेतलं मे महिन्यामध्ये, आणि ते मुखोद्गत आहे तिला, त्यामुळे तिकडे आता ती परदेशात शिकायला गेली आहे, पण तरी सुद्धा आमचं जे संभाषण असतं दोघांचं ते मराठीतूनच असतं. ती सुद्धा इंग्रजी बोलत नाही आमच्याशी, ती मराठीतूनच बोलते. आणि तो जो एक कुठल्याही मातृभाषेचा जो आपलेपणा असतो तो आपल्याला जाणवू शकतो. मला फक्त एवढंच म्हणायचं, तुम्हाला ज्या भाषेत काम करायचं आहे, मग ती मराठीच आहे का तर हिंदी आहे, इंग्रजी आहे, तुळू आहे, तमिळ आहे, आपले बरेचसे आर्टिस्ट तेलुगूमध्ये सुद्धा काम करतात, तर ती भाषा आपण समजून घेतली पाहिजे आणि तशी ती बोलली गेली पाहिजे. तिच्या तिचं जे स्थान आहे ते तिला पण द्यायला पाहिजे असं मला वाटतं. मग आपण जेव्हा हिंदीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा त्याचा जो लहेजा आहे तो हिंदीच आला पाहिजे, आणि किंवा त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, ते आपण शिकलं पाहिजे असं मला वाटतं. आता आपण बघू की गानसम्राज्ञी लता दीदी किंवा आशाताई भोसले यांचं हिंदी त्या आज इतक्या शिखरावर का आहेत, तर त्याच्यासाठी त्यांनी फक्त रियाज केला का, तर फक्त रियाज न करता त्यांनी ती भाषा शास्त्रशुद्ध शिकली, तेवढ्यासाठी त्यांनी उर्दू शिक्षक ठेवले आणि त्यांनी ती भाषा शिकून घेतली, आणि म्हणून त्याचं प्रभुत्व आज आहे, त्या भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आहे, आणि म्हणून ते आपल्याला ऐकण्यास अतिशय सुमधूर आणि छान वाटतं. तर मला असं वाटतं की त्या त्या भाषेवरती आपण प्रभुत्व जरी मिळवलं नाही तरी त्या भाषेची तोंड ओळख, तिचा लहेजा काय आहे, ती थोडी तरी आपण शिकून घेतली पाहिजे. खरंय, आणि तुम्ही म्हणालात ना की मी जेव्हा व्हॉट्सअपवर बोलते तेव्हा मला माहिती आहे, मी पण ज्या वेळेला तुम्हाला मेसेज केलेला मी देवनागरी मध्येच करते नेहमी, तसं तुम्हाला केला, आणि मला नेहमी जेव्हा मी देवनागरीत कुणालाही मेसेज करते ना तेव्हा रिप्लाय बॅक मध्ये माणसं इंग्रजी मध्येच टाईप करतात, पण तुम्ही देवनागरी मध्येच लिहून पाठवलं मला त्यावेळेला. आपल्याकडे मुळात मला म्हणायचं आपल्याकडे ती सोय आहे, जर आपण गुगल बोर्ड घेतला तर त्याच्यामध्ये ती सोय आहे, तर मग ती सोय असताना आपण का असं आपण करायचं. आणि त्यामुळे मला प्रशांत दामलेचं आणि चंदू लोकरीचं खूप कौतुक वाटतं की त्यांनी हा तिकिटालय नावाचा ऍप आपल्यासाठी आणला, की ज्याच्या मार्फत आपल्याला मराठी नाटक, मराठी चित्रपट किंवा इतर कुठलेही कार्यक्रम हे कुठल्या सभागृहामध्ये आहेत, कुठल्या नाट्यगृहामध्ये आहेत, कुठल्या चित्रपटगृहामध्ये आहेत हे आपल्याला कळू शकेल, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला कळू शकेल, की हे नाटक कशावर बेतलेलं आहे, चित्रपट कशावर बेतलेला आहे, हा गंभीर स्वरूपाचा आहे की विनोदी स्वरूपाचा आहे हे आपल्याला कळू शकतं. आणि आपल्या परदेशातून जे आपले मित्रमैत्रिणी येतात त्यांना त्याप्रमाणे त्यांचा दौरा आखता येईल असं मला वाटतं, कारण परदेशातून जेव्हा ते येतात तेव्हा त्यांना एकतरी मराठी नाटक, एकतरी मराठी चित्रपट हा बघायचा असतो. आणि कितीही म्हणलं तरी ओटीटी वरती चित्रपट बघणं किंवा युट्यूब वरती जाऊन एखादं जुनं नाटक बघणं ह्याच्यापेक्षा जो हा जिवंत अनुभव आहे नाट्यगृहातला हा वेगळा असतो. किंवा चित्रपटगृहामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा 3 तास एका बंद रूम मध्ये आपण असतो, बंद खोलीमध्ये जो आपल्याला अनुभव येतो तो खूप वेगळा असतो. तर त्याच्यामुळे ती संपूर्ण माहिती आपल्याला या ॲपमध्ये मिळणार आहे. किंवा काही आता ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना ते तर कुठे लांब राहायला गेलेत, पण त्यांना परत नाट्यगृहामध्ये येऊन तिकीट काढायचं, परत घरी जायचं, परत प्रयोगाला यायचं हे कठीण होतं किंवा त्यांना कुणी मदतनीस नसतो, मग अशा वेळेला ह्या ॲपवरून ते आपलं तिकीट काढू शकतात आणि मग प्रयोगाला येऊ शकतात. त्याच्यामुळे अतिशय उत्तम अशी सोय केलेली आहे. आणखीन दुसरी, हळूहळू आता त्याच्यामध्ये भर घालत जाऊ, हळूहळू काही सूचना आम्ही पण त्यांना करू प्रेक्षक म्हणून आणि कलाकार म्हणून, तशा तशा त्या गोष्टी तर घडत जातील. आणि त्यामध्ये कोणी कोणी सहभाग घेतलाय, कोण टेक्निशियन्स आहेत, काय आहे, सगळ्यांना क्रेडिट दिलं जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे त्या त्या कलाकाराची सुद्धा माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. किंवा आणि ह्याचा उपयोग हा फक्त मराठी, म्हणजे जर एखाद्याला हा मराठी कलाकार मला तमिळ चित्रपटामध्ये हवाय तर त्याला ती माहिती त्याच्यामध्ये मिळणार आहे, आणि ती माहिती इंग्रजीमध्ये पण आहे आणि एक बटन दाबलं की ती मराठीमध्ये सुद्धा आहे. तर मला असं वाटतं की नुसती एक ढोबळ त्यांनी एक तिकिटालय नावाचं ऍप चालू न करता
नवीन जे आजकाल जे तंत्र आलेलं आहे, नवीन नवीन गोष्टी ज्या आलेल्या आहेत त्याचा वापर इथे केलेला आहे, तो जास्त मला वाटतं कौतुकास्पद आहे. आज मराठी भाषा गौरव दिन आहेच, तर माझा एक गोड मुमेंट झाला. मी ट्रेन मध्ये होते, स्काफ लावला होता, पण मी चंद्रकोरीची टिकली लावली आहे. नशिबाने ती दिसत होती, आणि माझ्या बाजूला एक मुस्लिम धर्मीय स्त्री होती जिने बुरखा घातला होता. माझ्या मागे एक बाई होत्या, त्यांनी तिला म्हटलं की का उतरणार, पण ज्या वेळेला मला विचारायचं होतं ना ती मराठीत बोलली, कारण की त्यांनी मला मागून बघितलं होतं इकडे तिकडे वाटलं की हिंदी ही मराठी आहे. सो यावेळेला खरंच वाटतं की हा मराठी माणसं मराठी माणसाकडे काय होतं, जेव्हा आपण एखाद्या दुकानात जातो किंवा आपण कुठेही जातो ते आपण पटकन हिंदीमध्ये सुरुवात करतो किंवा इंग्रजीमध्ये सुरुवात करतो, पण मराठीमध्ये सुरुवात करा ना, काय बिघडतंय. आणि जर समोरच्याला मराठी नाही कळलं तर मग दुसऱ्या माध्यमाचा वापर करावा असं मला वाटतं. खूप छान, मला वाटतं की प्रत्येकाने या छोट्या छोट्या गोष्टी जरी रोज अंगीकारल्या ना, तरी पण आपण एक दिवस खूप अभिमानाने सांगू शकतो की मी मराठी आहे. आणि मला लाज नाही वाटत, मला अजूनही अभिमान आहे, का नसावा अभिमान. मला मराठी आहे तर माझं इंग्रजी नाही एवढं चांगलं, ठीक आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, मस्त वाटलं. मलाही खूप छान वाटलं, आणि मला असं वाटतं की आता हे जे ऍप आलेलं आहे ही आपली जबाबदारी आहे की जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर पोहोचवणं, त्यामुळे आपण लवकरात लवकर ह्या तिकिटालयचं ऍप सगळ्यांपर्यंत पोहोचवूया. नक्की पोहोचव, सगळ्यांनी डाऊनलोड करा. खूप साऱ्या शुभेच्छा, थँक्यू, धन्यवाद.